हाँ बोल रहे नवीन नवीन अशा वस्तू तर वास खूप भारी असतो, स्मेल. नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करतोय आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये, जो आपल्या हक्काचा चॅनल आहे. त्यामुळे आज एक प्लॅन करतोय मी, म्हणजे माझा एक प्लॅन झालेलं की बँकॉकला जायचं. तर बँकॉकला जायचं प्लॅन झालेलं, पण बायकोने तो प्लॅन पूर्ण चौपट केला. तिने दोन तीन व्हिडिओ बघितल्या तिथे युट्यूब वरती आणि कळलं की मी जाण्याच्या त्या लायकीचं नाही आहे तिकडे बँकॉकच्या. देखो देखो दरंदगी चेहरे से टपकती है, नंबर एक का कबीना है. छी 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 आंखें देखो, नियत में खोट साफ नजर आता है, हवस से भरी हुई. त्यामुळे मग विचार केला की तेच पैसे घेऊन आपण नवीन कॅमेरा घेऊया, जो 360 कॅमेरा आहे. म्हणजे जो असं 360 अशा व्हिडिओ येतात त्यामध्ये, मग तोच आता कॅमेरा घ्यायला चाललोय. आणि तो कॅमेरा घेऊन डायरेक्ट आता जेजुरीला जाऊ, कोकणात जाऊ आणि बँकॉक लवकरच नेपाळला सुद्धा जाऊ. नेपाळचे व्हिडिओ बघतोय कारण की नेपाळला जाणार आहे आम्ही. तर कसे ते बँकॉकचे पैसे वाचले, मग त्यामध्ये पण कॅमेरा पण येईल. त्यानंतर आम्ही उरलेल्या पैशामधून कोकणात पण जाऊ, जेजुरीला पण जाऊ. नेक्स्ट वीक मध्ये जेजुरीला जायचं आणि जेजुरी त्याच कॅमेरामधून जेजुरीच्या व्हिडिओ काढायचे. त्यामुळे बायको पण खुश झाली, मी पण खुश आणि कॅमेरा पण आपलाच राहिला. थांबा थांबा थांबा, आणि जेजुरी नव्याने एक्सप्लोअर करू. तीन चार वर्ष आपला कशामध्ये करतो, गोप्रो मध्ये करतो, यावेळेला चांगला शूट घेऊ, परफेक्ट कॅमेरानी करू. म्हणजे ड्रोन ड्रोन पण येणार आहे, ड्रोन ते शूट दाखवू त्याच्यामध्ये. त्यानंतर 360 व्ह्यू दाखवू, म्हणजे खूप भारी वाटेल. आता भारी वाटेल. आणि जेजुरीला मी जेव्हा जातो आमच्याकडे नवीन वस्तू असते, वर्षातलं एकदा तरी नवीन वस्तू असते. खंडोबाचे खूप म्हणजे वाटतात ना, मनापासून भक्ती करतो आणि दरवर्षी आमच्याकडे नवीन काहीतरी येतं जेव्हा आम्ही जेजुरीला जातो. चला आता बघू. आणि ती आता व्हिडिओ आपल्या खूप भारी भारी होत चालतील, कारण कॅमेरा मी अपग्रेड करत चाललोय, खूप खूप भारी भारी एकदम असे. आणि आता पूर्ण सेटअप आहे आपल्याकडे, आणि एक दिवस कधीतरी प्रॉपर सगळा सेटअप दाखवू मी काय काय घेतलेलं आणि किती किती रुपयाचं घेतलेलं ते. चला जाऊ आता कॅमेरा मार्केटला वासुभाईंकडे, कॅम्प्रॉनिक्स मध्ये. चला तिकडे पोहोचलोय आता. नवीन नवीन अशा वस्तूंचा वास खूप भारी असतो, स्मेल. चार्जिंग इथून आहे ना? बरं, सी सी टाईपच आहे, म्हणजे सगळं लागू शकेल त्याला, सगळे चार्जर. नवीन नवीन कॅमेरा, हा बोल. इंस्टा 360. पप्पा कॉंग्रॅच्युलेशन, बोल कॉंग्रॅच्यु. चार्जिंग संपलेली, चार्जिंग केली कमीत कमी 15-20 मिनिटं लावलं, बघू किती झाले 15-20 मिनिटात. ही किती ही किती ही एकदम हलकी वाटते. आणि ही काय मटेरियल आहे? नाही, ही पण मोठी आहे. उसका मेरे ना गाड़ी के डिक्की में बैठने चाहिए, उतना छोटा चाहिए. हाँ चला, सॉरी चला. अरे उठ उठ, अरे पण मारलंय कुठे मी तुला? चला 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 चला. अरे बापरे, बस 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 बस. हे हो, त्यानंतर कॅमेरा बरोबर ही स्टिक घेतले, जी स्टिक आपण व्हिडिओ मध्ये अशी पकडली तर ती डायरेक्ट गायब होते, फक्त असं आपणच दिसत असं या स्टिकची खासियत आहे. त्यानंतर एक मेमरी कार्ड पण घेतलं,
कॅमेरा कुठे आहे? काय चाललं? आता याला ही लेन्स गार्ड लावतोय आपण. ही लेन्स गार्डच फक्त 1500 रुपयाची आहे. आपल्याला थोडस डिस्काउंट भेटलाय त्याच्यामध्ये. बघा दिसेल आता तुम्हाला काय लेन्स गार्ड असते. इकडे पडली. पक्का रिफ्लेक्शन नाही आहे का? हा बताओ कितना हुआ? हा झालं. म्हणजे बँकॉक मध्ये जाने वाला था वो कॅन्सल करके ये लिया. चालू आहे. आता मी बँकॉक कॅन्सल करून हा कॅमेरा घेतला आणि अजून पैसे वाचले आपले. तर त्याच्यामध्ये आता आम्ही बायकोला घेऊन जाऊ जेजुरीला, जाऊन जेजुरीचे व्हिडिओ काढू. म्हणजे सगळंच वाचलं, पैसे पण वाचले, कॅमेरा आला, बायको पण खुश झाली. बस आता काय नाही, कॅमेरा वगैरे सगळं झालं आणि निघू आता. आणि पुढच्या वीक मध्ये तुम्ही बघाल जेजुरीचे व्हिडिओ, ज्या पहिल्यांदा आपल्या 360 मध्ये येणार आहेत. आणि जेजुरीचा पहिला ड्रोन शॉट जो आपल्या व्हिडिओ मध्ये असेल, म्हणजे ऑलरेडी खूप लोकांनी केलंय, आपल्या व्हिडिओ मध्ये पहिल्यांदा असणार आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये डायरेक्ट जेजुरीच्या.